लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. इंडिया अलायन्स आणि एनडीए हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा क्षेत्रातलं जी काही निवडणूक आहे त्यासाठी सर्वेक्षण करत आहे, उमेदवाराची चाचपणी करत आहे. आपला महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपण मनोवेद या कार्यक्रमातून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या एकूणच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मनोज वैद्य, मनोवेद मध्ये आपलं स्वागत. आपण पहिल्या भागामध्ये असं जी काही पाहणी करणार आहोत ती अशी आहे की पार्श्वभूमी बघणार आहोत की या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या जे खासदार आहे ते डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे मुख्यमंत्री सुपुत्र आहेत, त्यांचा या मतदारसंघामध्ये ते खासदार आहेत आणि एक हाय प्रोफाईल असा मतदारसंघ आहे. परंतु अचानकच तिथे एक वातावरण निर्मिती झाली आणि आमदार किसन कथोरे जे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचं नाव अचानकपणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून म्हणजेच इंडिया अलायन्स कडनं पुढे आलं आणि एकूणच या लोकसभा मतदारसंघामध्ये एक वातावरण जे होतं राजकीय ते तापलं. आणि नेमकं या संदर्भात आपण जर पाहिलं तर आमदार किसन कथोरे यांनी मान्य केलं की त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना आहे त्यांनी उमेदवारी संदर्भात विचारणा केली. त्याच वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने कुठल्याही प्रकारचा इन्कार केला नाही की आम्ही त्यांना विचारणा केली आहे म्हणून. एकूणच सध्या आमदार किसन कथोरे भारतीय जनता पक्षाचे आमदार जरी असले तरी त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले मंत्री आहेत त्यांचे आणि आमदार किसन कथोरे यांचे अत्यंत मतभेद अत्यंत म्हणजे विकोपाला गेलेत आणि या मतभेदांमध्ये आमदार किसन कथोरे एकाकी पडलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकत आहेत आणि अशा वातावरणामध्ये आमदार किसन कथोरे यांनी हा गौप्यस्फोट केला की त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून लोकसभा उमेदवारीसाठी म्हणजे कल्याणच्या लोकसभा उमेदवारीसाठी विचारणा झाली. यातून काय साध्य केलं असेल की त्यांनी भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक सूचक इशारा दिला आणि त्यांना जे एकाकी पाडलं जाते त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा वापर या जे काही त्यांनी विधान केलं त्याचा वापर नक्कीच होऊ शकतो, भारतीय जनता पक्षावरती दबाव येऊ शकतो. परंतु आपण या व्हिडिओमधन मात्र एक बघणार आहोत की आमदार किसन कथोरे हे लोकसभाचे उमेदवार जर झाले तर नेमकं ते निवडून येऊ शकतात का यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा क्षेत्र आहेत आणि आपण जर आमदार किसन कथोरे यांचा जो राजकीय प्रवास आहे त्याच्यात जर मागे गेलो तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आमदार किसन कथोरे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. सगळ्यात पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तिथून आमदार म्हणून निवडून आले. आणि जर तुम्ही अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा जे मतदारसंघ आहे त्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की हा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघातला फार मोठा भाग असलेला एक विधानसभा मतदारसंघ आहे. जर आपण ह्या गोष्टीचा एकूणच विचार केला पूर्वीचा जुना जो अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आहे तो अंबरनाथ शहर त्याच्यानंतर तिथे काही डोंबिवलीचा ग्रामीण भाग त्याच्यात काटे मानेवली भाग आणि मलंगड पट्टी अशा संपूर्ण हा जो कल्याण लोकसभा मतदारसंघाचा जो 50% भाग हा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामधला याच्यामध्ये होता. आणि आमदार किसन कथोरे हे ह्या भागातनं आमदार असल्यामुळे त्यांचा खूप चांगला जनसंपर्क होता. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यामुळे पण त्यांचा चांगला संपर्क होता. अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती होते म्हणजे एक प्रकारे त्यांचा एक चांगला जनसंपर्क ह्या भागामध्ये नक्कीच आहे. आणि जर आपण मागे वळून पाहिलं आणि ह्या संपूर्ण जर क्षेत्राचा अभ्यास केला लोकसभा मतदारसंघाचा तर फार मोठा भाग अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात होता आणि आमदार किसन कथोरे यांची खूप चांगली पकड त्या एकूणच संपूर्ण त्यांच्या ज्या मतदारसंघावरती होती आणि त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते. आपण ते विधानसभा निहाय त्या गोष्टींची चर्चा करूया.
अंबरनाथ शहर हे बहुभाषिक शहर आहे आणि तिथले सध्याचे आमदार आहेत डॉक्टर बालाजी किणीकर, हे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत. आणि तिथे जे अरविंद वाडेकर आहे शहर प्रमुख, ते शिंदे गटात जरी गेले असले तरी पण ते फार उशिराने गेले आणि एकूणच कोणत्या परिस्थितीत गेले हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि अंबरनाथ शहर हे बहुभाषिक असलं आणि तिथले आमदार पूर्वीचे किसन कथोरे होते आणि त्यांची खूप अशी चांगली पकड म्हणजे या अंबरनाथ शहरावरती आजही आहे. त्यांचं वैयक्तिक करिश्मा अंबरनाथ शहरावरती आहे आणि त्यांचा जो जनसंपर्क तो दांडगा आहे. त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक त्यांना वैयक्तिकरित्या मानणारे, म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन आमदार किसन कथोरे यांचं अंबरनाथ शहरावरती एक एक हाती असं वर्चस्व आहे. आणि मला नक्कीच वाटतं की त्यांना जर अंबरनाथ शहरामधनं जर एकूणच मतदानाचा जर अभ्यास केला तर त्याच्यात त्यांना नक्कीच ते पुढे सरकतील. त्याच्यानंतर आपण उल्हासनगर मतदारसंघामध्ये जर अभ्यास केला तर उल्हासनगर मध्ये पप्पू कलाने आणि किसन कथोरे यांची मैत्री ही अत्यंत जुनी, म्हणजे दोघांचा जुनी अशी यारान आहे. आणि उल्हासनगर मध्ये सिंधी समाजामध्ये सुद्धा किसन कथोरे यांची एक वैयक्तिक अशी पकड आहे, म्हणजे त्यांना किशन भाई म्हणतात तिकडे. तर म्हणजे आमदार पप्पू कलाने इतकंच, त्यांचा सुद्धा जनसंपर्क हा सिंधी समाजामध्ये खूप मोठे व्यापारी वगैरे सगळे त्यांच्याशी वैयक्तिक त्यांचे असे कौटुंबिक संबंध असलेले व्यक्तिमत्व आहे. तर उल्हासनगर मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर राजेंद्र चौधरी जरी शिंदे गटात असले तरी सुद्धा तेही उशिराच गेलेत एकोणीस शिंदे, आणि ते कोणत्या परिस्थितीत गेले हे माहिती आहे. तर आपण जर पाहिलं तर त्यांचा वैयक्तिक किसन कथोरे यांचा खूप दांडगा असा एक बॉन्डिंग म्हणतात ना, एक चांगला इंग्रजी शब्द, म्हणजे त्यांचे एक प्रकारचे त्या शहरावरती एक खूप अत्यंत म्हणजे नैसर्गिक असे म्हणजे त्यांचे मैत्री संबंध आहेत. त्याच्यानंतर जर आपण कल्याण ग्रामीण कडे गेलो तर आपल्या लक्षात येईल की कल्याण ग्रामीण मध्ये प्रमोद म्हणजेच राजू पाटील आहेत, त्यांचा जो निळजे भाग आहे, त्याच्यानंतर संपूर्ण जो डोंबिवलीचा थोडासा काही भाग त्यांच्या याच्यात येतो, तो सुद्धा आमदार किसन कथोरे हे अंबरनाथचे आमदार असताना तिथे सुद्धा त्यांचा त्या मतदारसंघातला काही भाग तिकडे येत होता आणि त्यांचा तिथे निळजे वगैरे त्या भागामध्ये पण चांगला जनसंपर्क आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर राजू पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये अत्यंत असं म्हणजे एक प्रकारचं त्यांचे एकमेकांच्या कुरघोडीचं राजकारण चालू आहे. म्हणजे जर आणि त्याच वेळेला आमदार किसन कथोरे यांचे राजू पाटील यांचे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तर ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात घेतली पाहिजे. मग आपण येऊ कल्याण पूर्व या मतदारसंघामध्ये. कल्याण पूर्व मध्ये गणपत गायकवाड हे आमदार आहेत, अपक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आहे. इथे सुद्धा हा काटेमानली भाग आणि खूप मोठा भाग हा आमदार किसन कथोरे विधानसभेचे जे आमदार होते अंबरनाथचे त्यावेळेस त्यांच्या पट्ट्यात होता. आणि काटे मानवेली या भागामध्ये कोळंबी समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे सुद्धा आमदार किसन कथोरे यांचे खूप असे एक चांगल्या प्रकारे चांगले संबंध आहेत. त्याच्यानंतर तिथे मानणारा त्यांचा व्यापारी वर्ग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपत गायकवाड आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आताचे विद्यमान खासदार त्यांच्यामध्ये खूप मतभेद आहेत. म्हणजे गणपत गायकवाड अत्यंत म्हणजे एका टोकाला गेलेत आजच्या तारखेला, जर आता काही दिवसापूर्वी त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर. आणि त्याच वेळेला त्या गणपत गायकवाड यांचे आमदार गणपत गायकवाड यांचे आमदार किसन कथोरे यांच्यावर खूप चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत, खूप मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत. तर अशा पद्धतीने फार मोठ्या भागावरती आमदार किसन कथोरे यांचा चांगला एक कनेक्ट आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये. राहिला डोंबिवली शहराचा भाग, तर डोंबिवली शहरामध्ये जे काही भारतीय जनता पक्षाचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जे सध्याचं वातावरण पाहिलं, नंद जोशी यांच्यावरती जी काही एक गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यानंतर इतर जे काही मतभेद आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे संघ परिवाराच्या संदर्भात जर पाहिलं तर आमदार किसन कथोरे हे संघाला प्रिय असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि इवन शिवसेनेचं जे काही मतदार आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा जर तिकडे चांगल्या पद्धतीने शहरात आजही मतदारांची जी काही बँक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला, जरी तिथे भारतीय जनता पक्षाने किसन कथोरे यांच्या विरोधात जरी मतदान केलं किंवा काय केलं तरी पण तिथे एक भागामध्ये किसन कथोरे नक्कीच तिथे सुद्धा समसमान मत घेऊ शकतात आणि तिथे सुद्धा आपल्याला एक चांगलं वर्चस्व ते तयार होऊ शकतील. आणि त्याच्यानंतर मुंब्रा हा जर पाहिला तिथून जितेंद्र आव्हाड हे उमेदवार आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे. आणि मुंब्रा हा जर भाग पाहिला तर तो मुस्लिम बहुल मतदारांचा भाग आहे
आणि तिथे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची जी युती आहे ती लक्षात घेता कळवा मुंब्रा आणि दिवाळ दिवाचा काही जो भाग आहे त्याच्यातनं जर एकूणच अभ्यास केला तर मला वाटतं तिथे सुद्धा किसन कथोरे एक चांगले तुल्यबळ असं मतदान घेऊ शकतील. आणि एकूणच या व्हिडिओच्या शेवटी माझा एक निष्कर्ष असा आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दमछाक करणारा आमदार किसन कथोरे हे उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असू शकते. मागचं मताधिक्य काय होतं किंवा काय असतं हे आता गणित कुठल्याही प्रकारे आपल्याला गृहित धरता येणार नाही. कारण असं आहे की एवढ्या पक्षांची तोडफोड झालेली आहे, इतके इकडचे तिकडे झालेले आहेत लोक, की त्याचं मागच्या जे काही लोकसभेचं जे निवडणुकीचं गणित आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा आपण जो हे आहे त्याचा बेस आहे तो पकडता कामा नये असं मला वाटतं. तर प्रत्यक्षात आजची परिस्थिती काय ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मला एक सगळ्यात शेवटी असं सांगायचं आहे की किसन कथोरे आमदार किसन कथोरे हे सरपंच झाले, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सभापती झाले अंबरनाथच्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर अंबरनाथला ते विधानसभेमध्ये निवडून आले, त्याच्यानंतर मुरबाडला निवडून आले. आजपर्यंत आमदार किसन कथोरे हे कधी पराभूत झाले नाहीत. आणि त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की ते योग्य वेळेला जे काही राजकीय निर्णय घेतात ते आजपर्यंत कधीही त्यांचे निर्णय चुकलेले नाहीयेत. आणि त्यांचा वैयक्तिक करिश्मा असलेला हा हे एक नेतृत्व आहे. त्यांच्याविषयी एक प्रकारची काय एक अशी जी काही बांधिलकी तयार होते लोकांना किंवा त्यांच्याशी जे नातं जोडलं जातं, तर त्याला पक्षाच्या पलीकडे जाऊन मतदान घेणारं हे व्यक्तिमत्व आहे.